सदाशिवनगर शेवटच्या क्रॉस येथे गेल्या काही वर्षांपासून नाला स्वच्छता करण्यात आला नव्हता। सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी दखल घेऊन स्वतःहून मनपा आयुक्तांना वारंवार तक्रार अर्ज दाखल करून त्यानंतर महानगरपालिकेने या नाला स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आहे। संपूर्ण भागातील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कित्येक वर्षांपासून नाल्यामध्ये झाडे झोडपे होती ती स्वच्छ करण्यात आली आहेत। यामुळे या नाल्याचा विकास होणार की नाही असा सर्वसामान्यातून प्रश्न उद्भवला होता। बेळगाव सुभाषनगर लाल रस्ता आम्ही पाठवून आहे, कच्चा नाला आहे, नालाचा विकास काही अजून झालेला नाही आहे। खरं तर नाला सफाई महानगरपालिकेकडून तिथे आम्ही सांगितलं प्रश्न येत होते ना, काय अधिकारी जर असाल त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी पत्र दिलं होतं की नाला सफाई करून द्या म्हणून लवकर बघायला, किती 10 वर्ष नाला सफाई केली नव्हती। आत्ता नाला सफाई झालेली आहे आणि ही ओपन जागा आहे, महानगरपालिकेची ओपन जागा आहे, खुली जागावरती झाडं झडपं उठलेले, कित्येक वर्ष लोक दासाविषयी झडपं येतात आणि इथं रात्रीच्या लोकांना फार सापडपे यायचे दास भरपूर येते। त्यासाठी महानगरपालिकेचे जे सी पी आज नाला सफाई करून दिलेले, तरी ते हे पाणी नेहरूनगरवर नाही येतं, नेहरूनगरपासून ते राजस्थान मार्गे एक एमसीला जाते, मार्के याला सगळ्या नदीला झोपली जाते नाल्याच्या पाणी, तर तरी ते नाला संबंधित स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी निधी मंजूर करून नाला कच्चा नाला आहे तो बांधकाम चांगला करून नाला सफाई केलेलंच आहे, केलेल्याबद्दल त्यासाठी आम्ही आभार आहे महानगरपालिका आयुक्ताचं। तसंच हे खुली जागा असे ट्रस्ट करून निघाले आहे की महानगरपालिका खुली जागा, त्याचप्रमाणे मी तेवढं सांगतो की लवकर महानगर अधिकाऱ्याने दुर्लक्ष करून नाला बांधकाम लवकर करून द्या ते सांगतो। कित्येक वेळा महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा दुर्लक्षित करण्यात आले होते। सर्व नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी वारंवार विनंती अर्ज सादर करूनही महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते, मात्र अखेर आज महानगरपालिकेने योग्य ते पाऊल उचलले आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।